महाराष्ट्र शाहीर हा जो चित्रपट आहे या मूवीची 10 दिवसाची कमाई मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जायचं सांगणार आहे। खरं तर 9 दिवसाची ऑफिशियल कमाई माझ्याजवळ आलेली आहे। 10व्या दिवशीचा देखील व्हिडिओ मी आज रात्रीपर्यंत बनवून तुमच्यासमोर टाकून देईल। आणि पाहायला गेलं तर या चित्रपटाची 9व्या दिवशीपर्यंत ऑफिशियल कमाई मी तुम्हाला सांगणार आहे, तर 10व्या दिवशीची प्रेडिक्शन जे आहे ते मी करणार आहे। तुम्हाला माहितीच असेल माझे प्रेडिक्शन जवळपास ॲक्युरेटच असते। आता पाहायला गेलं तर या चित्रपटाची 8व्या दिवशीची कमाई मी 20 लाख रुपये सांगितले होते, परंतु 8व्या दिवशीची कमाई चित्रपटाची थोडीफार कमी होत खूप आपण म्हणू शकतो की ड्रॉप चित्रपटाने त्याच्या 8व्या दिवशी जे आहे ते घेतला होता। 8व्या दिवशी चित्रपटाने 15 लाख रुपये जे आहेत ते कमवले होते। तीच चित्रपटची जर आपण 9व्या दिवशीची कमाई पाहायला गेलं तर ती झालेली आहे जवळपास 31 लाख रुपये। चित्रपटाने त्याच्या 9व्या दिवशी चांगली ग्रोथ दाखवत बॉक्स ऑफिसवरती कमवलेले आहेत 30 लाख रुपये। आणि टोटल मी जे प्रेडिक्शन केलं होते की चित्रपटाची 9 दिवसाची कमाई 4 कोटी 65 लाख रुपयापर्यंत जाईल, तर चित्रपटाची कमाई त्यापेक्षा फक्त 5 लाख रुपयांनी कमी होत जवळपास 4 कोटी 60 लाख रुपये चित्रपटाने जे आहे त्याच्या 9 दिवसामध्ये जे आहेत ते कमवलेले आहेत। 9 दिवसाची कमाई चित्रपटाची झालेली आहे 4 कोटी 60 लाख रुपये। 5 कोटी रुपये चित्रपटाचे बजेट आहे फक्त। चित्रपट लवकरच आता त्याचे बजेट जे आहे ते रिकवर करून टाकेल। आणि आता बोलायला गेलं तर 10व्या दिवशीची कमाई चित्रपटाची प्रेडिक्शन जर करायला गेलं तर कुठपर्यंत जाईल, तर ती जाऊ शकते जवळपास 40 लाख रुपयापर्यंत। आणि जर चित्रपटाने रविवारी 40 लाख रुपये कमवले तर चित्रपटाची टोटल कमाई होते 10 दिवसांची 5 कोटी रुपये। बजेट हे 5 कोटी आहे आणि चित्रपटाने कमाई देखील 10 दिवसामध्ये 5 कोटी केलेली आहे, त्यामुळे या चित्रपटाचे बजेट तर रिकवर झालेले आहे। याचा अर्थ हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवरती फ्लॉप तर होणार नाही। तर हा जो मूवी आहे याने त्याचे बजेट तर रिकवर केलेले आहे, फक्त आता हा चित्रपट जोही पुढची कमाई करेल ते त्याच्यासाठी प्रॉफिटच असेल, त्यामुळे बजेट तर रिकवर होऊन जाईल चित्रपटचे मला तरी वाटते 10 दिवसांमध्ये। आणि त्यानंतर जे आहे चित्रपटाला जे काय भेटेल प्रॉफिट भेटेल, आणि अशा प्रकारे हा चित्रपट जो बॉक्स ऑफिसवरती हिट जे आहे ते ठरणारच आहे। तर आता बघूयात आपण की चित्रपटची 10व्या दिवशीची अपडेट जे आहे किती लाख रुपयापर्यंत येते। मला तरी वाटते 40 लाख रुपयापर्यंत हा चित्रपटाच्या 10व्या दिवशी जे आहे ते कमाई करेल। तर तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा। थँक्यू।